आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना वीज दरात उपसा सिंचनमध्ये प्रति युनिट सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांना वीज दरात उपसा सिंचनमध्ये प्रति युनिट 1 रुपयांची सवलत देण्यात आली आहे. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मंत्रिमंडळात झालेल्या निर्णयाबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले आहेत की ग्रामीण भूमिहीन घरकुल योजनेबाबत निर्णय घेण्यात आला असून आता मोजणी शुल्कात 50% सवलत देण्यात आली आहे. पैठणमध्ये उपसा सिंचन योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे जवळपास 40 गावांना याचा फायदा होणार आहे. तसेच मराठवाड्यात बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन प्रशिक्षण केंद्र आहे त्याला 100 कोटी निधी मंजूर करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. जे वीज ग्राहक आहेत त्यांना देखील प्रीपेड आणि प्रीपेड मीटर आणि स्मार्ट मीटर देण्याची जी योजना होती ती देखील जवळपास 39,000 कोटी रुपये त्याला खर्च आहे. महावितरणचा आणि BST चा 346 कोटी जवळपास 1,66,00,000 ग्राहक जे आहेत यांना याचा फायदा होणार आहे. आणि ही स्मार्ट आणि प्रीपेड मीटरची जी काही योजना आहे यामुळे कुठल्याही ग्राहकाला मीटर घेण्यासाठी चार्जेस घेतले जाणार नाहीत. त्याचबरोबर शेतकऱ्यांना वीज दरामध्ये देखील जे उपसा जलसिंचन योजना आहेत मध्यम आणि उच्च अतिउच्च यामध्ये 2 रुपये 16 पैसे प्रति युनिटचा जो दर होता तो आपण 1 रुपया 16 पैसे केलेला आहे. म्हणजे प्रति युनिट 1 रुपया त्याच्यामध्ये सवलत देण्याचा निर्णय यामध्ये घेतलेला आहे. मोठ्या प्रमाणावर कृषी ग्राहकांना याच्यामध्ये मोठा फायदा होईल वीज दरामध्ये. त्याचबरोबर ग्रामीण भूमिहीन घरकुल जी योजना आहे त्यामध्ये देखील मुद्रांक शुल्क जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी रेडी रेकनरप्रमाणे घेतलं जात होतं ते पूर्णपणे 1,000 रुपये निश्चित करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर ते जे मोजणी शुल्क जे आहे त्याच्यामध्ये देखील 50% सवलत दिलेली आहे. आणि ही जी काही योजना होती 2 मजल्याच्याऐवजी 4 मजलीचा निर्णय घेतला आहे. परंतु त्या ठिकाणचा जो काही आपला शेतकरी असेल किंबहुना ज्याला घर मिळणार. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.